ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश 3.6 झूम झूम झूम. बालमित्रांनो, आज आपण झूम 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 ही कविता पाहणार आहोत. झूम हा शब्द आपण नेहमी वापरतो. झूम या शब्दाचा अर्थ वेगाने आवाज करत जाणे असा आहे. मग झूम झूम या कवितेमध्ये तुमच्यासारखीच लहान मुले अवकाशयानात बसून चंद्राची सहल कशी करतात त्याचे वर्णन केलेले आहे. चला तर मग आता आपण ही कविता पाहूया. झूम झूम झूम, वी आर गोइंग टू द मून. बालमित्रांनो, या कवितेत असणारी मुले आपल्याला काय सांगत आहे, तर आम्ही चंद्राची सहल करायला जात आहोत. कसे जात आहे, तर झूम असा आवाज करीत वेगाने आम्ही चंद्रावर जात आहोत. झूम झूम झूम, वी आर गोइंग व्हेरी सून. पुढे काय म्हणतात ती लहान मुले? झूम असा आवाज करीत लवकरच आम्ही जात आहोत. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रीप, क्लाइंब अबाउट माय रॉकेट शिप. बालमित्रांनो, मुले जेव्हा आम्ही चंद्रावर सहलीला जात आहोत असे सांगतात, तेव्हा अवकाशयात्री काय म्हणत आहे? अवकाशयात्री म्हणजे काय? तर अवकाशयान चालवणारा वाहक. तो म्हणत आहे, जर तुम्हाला सहलीला जायचे असेल तर तुम्ही माझ्या अग्निबाण अवकाशयानात आत येऊन बसा. झूम झूम झूम, वी आर गोइंग टू द मून. अवकाशयात्रीने जेव्हा यानात येऊन बसा असे सांगितल्यानंतर मुलांना खूप आनंद झालेला आहे. मुले आनंदाने झूम असा आवाज करत सांगत आहेत, आम्ही वेगाने चंद्रावर जात आहोत. काउंटडाऊन 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, ब्लास्ट ऑफ. अवकाशयानात बसल्यानंतर मुले उलट दिशेने अंक मोजत आहेत. कसे मोजत आहेत? तर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अवकाशयान उडाले. बालमित्रांनो, आपण कवितेचा अर्थ पाहिला. चला तर मग आपण कवितेचे गायन करूया. झूम झूम झूम, वी आर गोइंग टू द मून. झूम झूम झूम, वी आर गोइंग व्हेरी सून. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रिप, क्लाइंब अबाउट माय रॉकेट शिप. झूम झूम झूम, वी आर गोइंग टू द मून. काउंट डाउन 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, ब्लास्ट ऑफ. शब्दार्थ झूम, झूम असा आवाज करीत वेगाने जाणे. गोईंग, जात आहे. सून, लवकरच. ट्रीप, सहल. रॉकेट, अग्निबाण. शिप, येथे अर्थ अवकाशयान. अबॉर्ड, वाहनाच्या आत बसणे. ब्लास्ट ऑफ, अवकाशयानाचे उड्डाण.